पनवेल महापालिका दुर्गा माता फेरीवाला संस्था खारघर डॉक्टर असोसिएशन व खारघर साउथ इंडियन सेलच्या वतीने महारक्तदान शिबिर आणि लसीकरण शिबिर 26 जानेवारीला होणार आहे. या शिबिराचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या तयारीच्या कामाचा सभागृहते परेश ठाकूर यांनी मंगळवारी आढावा घेतला. खारघर सेक्टर 15 मधील सुवर्णगंगा ज्वेलर्स येथे 10:30 हे शिबिर संपन्न होणार असून 15 वर्षावरील मुलांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीच्या कामाचा सभागृहते परेश ठाकूर यांनी आढावा घेतला आणि सूचना दिल्या. तसेच यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता दूतांनी प्रतिज्ञा घेऊन लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, भाजप नेते समीर कदम, मुकेश गर्द, बूथ अध्यक्ष विश्वनाथ एंडी, मोहन भुजवडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्तंड सोनवणे, बबिता मॅडम, महापालिकेचे अधिकारी जानी साहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.